मजा ना तुम्ही पण काय घेणार चहा का कॉफी नो फॉर्मॅलिटीज जाता ना बघू आपण नाही पण तुम्ही आता म्हणालात ना ते तुम्हाला माझी मुलाखत घ्यायची आहे कशासाठी घ्यायची मुलाखत ते राहू दे तुम्ही आधी सांगा तुम्ही ऑफिस मध्ये कसे आलात आगंतुक शब्द तुम्ही मनात ना खोडून टाकला का अनिकेत दुरंदर म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर एक प्रौढ गंभीर व्यक्ती आली होती आणि मी म्हणजे दाढी दीक्षित दुढाचारी असा ना आणि मी निघालो पोरकट नाही पोरकट नाही मिश्किल म्हणावं तर विनोदाची आवड असणारा जीवनाकडे गांभीर्याने न बघता हसतमुखाने बघणारा असे वाटता तुम्ही मला अरे बापरे अहो गेल्या 30 वर्षामध्ये माझ्या अंगात दडलेले हे गुण मला नाही उमगले तुम्हाला एक 2 मिनिटात जाणवले बाय द वे तुम्ही इथे कसे आलात ते सांगत होतात हां मी इथे कसा आलो याच्या मागे गमतीदार पार्श्वभूमी आहे काय झालं मी इथे रंगायला जात असतो लँडस्केप काढायला आत्ताच 2 महिन्यापूर्वी गेलो होतो तर सनसेट व्हायला थोडासा वेळ होता म्हणून मी इकडे तिकडे बघायला लागलो तर अचानक माझी समोर एका मुलीकडे नजर गेली पाठमोरी बसली होती ती तिच्या हातामध्ये पॅड होतं कागद होतं आणि ती काहीतरी लिहित होती विचार करण्यासाठी म्हणून ती वर बघायची तर मला एका बाजूने तिचं प्रोफाईल दिसायला लागलं मला त्या चेहऱ्याचं चित्र काढावं असं वाटलं म्हणून मी माझ्या पिशवीतनं कागद काढला पेन्सिल काढली सुरुवात केली आणि समोर बघितलं तर ती मुलगी गायब मला तिला थांबावं असं वाटलं पण शक्यच नव्हतं ती निघून गेली होती म्हणजे ती जी कोणी मुलगी होती तिचं चित्र अर्धवटच राहील हो ना राईट एक मिनिट हा तो ड्रॉइंग पेपर आणि ज्या मुलीचं चित्र काढायचं होतं ती मुलगी म्हणजे तुम्ही पण मी तर बिलकुल फोटोजेनिक नाही हो एक मिनिट चांगल्या आणि चिकण्या चुपड्या चेहऱ्यांची चित्र काढली पाहिजे असं अजिबात नाही चुकीचं असे मुळात ते मला रुटीन आवडत नाही सौंदर्याची व्याख्या काय जे जे तुमच्या मनाला भावलं ते सौंदर्य लिओनार्दो द विन्सीने मोनालिसाचं चित्र काढलं म्हणून मी इथल्या मुलींमध्ये मोनालिसा शोधत बसू का शेतात खपणाऱ्या स्त्रीमध्ये सौंदर्य असतं जंगलात शिकार करणाऱ्या आदिवासी पुरुषामध्ये सौंदर्य असतं आकाशातल्या ढगांमध्ये वाहत्या पाण्यांमध्ये किर्र जंगलात झाडांमध्ये सौंदर्य असतं अहो इतकंच काय काळ्या कभिन्न उबरधोबर दगडांमध्ये खडकांमध्ये पण सौंदर्य असतं अहो गडकऱ्यांनी आपल्या कवितेमध्ये आपल्या देशाबद्दल असंच म्हटलं ना नुसतं सुजलाम सुफलाम नाही तर दगडांच्या देशा राकट देशा असं म्हटलंय गडकरीच ते अरे वा चित्रकार असूनही तुम्हाला वाङ्मयाची सुद्धा आवड दिसते अरे असायलाच हवी कसं आहे लेखक किंवा साहित्यकार आपली भाषा शब्दांमधनं मांडतात आणि आम्ही चित्रकार रंगांमधनं वेल तुम्ही गेल्यानंतर मी तुमच्याबद्दल चौकशी केली तेव्हा मला कळलं की तुम्ही संपादक आहात योगायोगानं तुमचा 15 ऑगस्टचा खास अंक वाचला मला खूप आवडला त्यातले विचार तुमचे खूप प्रभावशाली वाटले रुटीन नव्हते 65 प्रेमकथांपेक्षा तुमचा सामाजिक बांधिलकीचा ॲटिट्यूड मला खूप आवडला मी लोकप्रियता पैसा प्रसिद्धी यांच्या मागे न धावता मला जे भावतं ना त्याचे चित्र काढतो लोक मला विक्षिप्त म्हणतात आय डोंट माइंड माझ्याबद्दल मी खूप भरमसाट बोलायला लागलो का आता हे एवढं सगळं बोलल्यानंतर हे छापायचं ठरवलं तर माझ्यावरती एक स्पेशल अंक काढायला लागेल चित्रकार अनिकेत धुरंदर स्पेशल अंक आणि खरं सांगू का लोक या प्रती घेणारच नाहीत त्या हॅलो त्यांचं लक्षच नाही आहे आणि ह्या सगळ्या प्रती मी विकत घ्यायचं ठरवलं ना तर माझ्याकडे तेवढे पैसेच नाही आहेत तर मगाशी तुम्ही चहाचं म्हणाला होतात विसरलं नाहीत ना नाही तुमचं ऐकण्याच्या नादात राहून गेलं नाही नाही राहून नका देऊ मी कोण येतो सखाराम पांडू अरे 2 चहा पाठवले बाहेर स्पेशल फर्स्ट क्लास चहा पाठव ते चहावरनं आठवलं मागच्याला मी आसामला गेलो होतो तिकडे ऍक्च्युली नीलगाई काय म्हणतो नीलगाई ना नाही पण त्या तर काझीरंगा अभयारण्यात असतात मी तिकडे गेलो होतो 2-5 वर्षापूर्वी पण आयला मी परत बोलायला लागलो चहाचं राहून गेलो तुम्ही नाव सांगा ना पटकन मी त्याप्रमाणे हाक मारेन सखाराम पांडू राजू हा राजू थँक्स राजू चहा पाठव रे बाबा मला आत्ता नाव कळलं आता नेहमी माझा असाच गोंधळ होतो मी कुठेही गेलो ना तरी नाव विसरायला होतात पटापटा तुम्ही संपादिका आहेत पण तुमचं नाव माझ्या लक्षात नव्हतं बाहेर चौकशी केली तेव्हाही कळलं की तुम्ही संपादिका आहेत तर तुमचं नाव श्रद्धा हां श्रद्धा